आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. काल आज आणि सदैव निपाणी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आमदार शशिकला जोल्ले बारवाडातील कार्यकर्त्यांच्या भेटीप्रसंगी व्यक्त केल्या प्रतिक्रिया. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्यानंतर त्यांनी चिकोडी तालुक्यातील बारवाड येथील कार्यकर्त्यांची मतदारांची भेट घेतली. या भेटीप्रसंगी बोलताना आमदार सौ जोल्ले वहिनी म्हणाल्या की गेल्या 5 वर्षात केलेल्या विकास कामांची पोचपावती म्हणून इथल्या जनतेनं मतदारांनी मला पुन्हा एकदा विधानसभेत जाण्याची संधी दिली, माझ्यावर विश्वास दाखवला. या विश्वासाला पात्र राहून पुन्हा एकदा या 5 वर्षांच्या काळात मतदारसंघाचा कायापालट करून विकास कामांची गंगोत्री घराघरात पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार शशिकला जोल्ले यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा जयश्री बत्ते, गुंधर निर्वाणे, अभय निर्वाणे, अप्पासो बत्ते, धोंडीराम चौगुले, संजय देसाई, ग्रामपंचायत सदस्या विमल कमते, रणजित तिटवे, दिलीप कोरे, शिवाजी शिर्के, राजेंद्र पाटील, राजेंद्र निगवे, बापूसो टेकडे, किरण कांबळे, रणजित चौगुले, विजय देसाई, जमीर मुल्ला, रावसाहेब चौगुले यांच्यासह शेकडो भाजपा कार्यकर्ते महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महानकारी न्यूजसाठी बारवाडहून तानाजी बिरनाळे. आपण इथं बसून देखील कामकाज कसं करायचं आपल्याला माहित आहे. आपण इथून काम करून घ्यायचं म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी अभिनंदन करायला आलो. खरं आज माझ्या माता बहिणी, आज माझे बंधू, एवढं वेळ झालं तरी सुद्धा तुम्ही इथं बसलाय याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद मला कुठला नाहीये. हे एकदम मोठा आशीर्वाद आहे आणि तुमचा आशीर्वाद हेच निर्णायक आशीर्वाद ठरणार आहे. तुमचं इच्छाशक्ती हे निर्णायक इच्छाशक्ती ठरणार आहे. अजूनही तुमचं इच्छाशक्ती आहे की वहिनी मंत्री बनाव, नक्कीच होणार आज नाही उद्या.